रोशन होगी रात जिन से, हर कदम साथ जिन से, ये सौगात की उम्मीद है, ये उन्नत भारत अभियान है। इथे उपस्थित असलेल्या सर्वांना माझा नमस्कार आणि माझं नाव आहे स्मृती संतोष धावडे। मी सह्यो कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीजची विद्यार्थिनी आहे आणि माझ्या विषयाचं नाव आहे उन्नत भारत अभियान, अनलिशिंग द पॉवर ऑफ कम्युनिटीज अँड युझिंग टेक्नॉलॉजीज फॉर देअर अपलिफ्टमेंट। भारत अजूनही विकसनशील देश आहे, तो अजूनही विकसित झाला नाही। याची बरीचशी कारणं आहेत। लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाही आहेत, लोकांना शिक्षण मिळत नाही आहे, लोकांना टेक्नॉलॉजीचं ज्ञान नाही आहे। आणि या सर्वांसोबत अजून एक कारण म्हणजे आपला गाव, आपल्या गावाचा तितकासा विकास झाला नाही याची बरीचशी कारणं आहेत। पण आपली ग्रामीण संस्कृती तितकीशी पुढारलेली नाही आणि याचाच परिणाम आपल्या या भारताच्या विकासावर होतो। आपण एक उदाहरण घेऊ, वृक्ष। वृक्ष हे तेव्हाच डौलदार उभं असतं जेव्हा त्याची मुळं मजबूत असतात, आणि आपल्या भारताचं मूळ हे आपला गाव आहे। गांधीजी असं म्हणाले होते की जर आपल्याला आपला भारत समृद्ध आणि विकसित करायचा आहे तर आधी आपली गावं विकसित करा। आणि याच वाक्यावर प्रेरित होऊन प्रधानमंत्रीजी यांनी असं हे वाक्य केलं होतं की जर आपल्याला आपला राष्ट्र निर्माण करायचा आहे, जर आपल्याला आपला राष्ट्र समृद्ध आणि विकसित बनवायचा आहे, मजबूत बनवायचा आहे, तर आधी आपण आपली गावं मजबूत करू। आणि याचसाठी 11 नोव्हेंबर 2014 रोजी ही मोहीम राबवली गेली जिचं नाव आहे उन्नत भारत अभियान। या अभियानाअंतर्गत ग्रामीण विकासाकडे लक्ष दिलं गेलं आहे, ग्रामीण विकासाच्या परिवर्तनाकडे लक्ष दिलं गेलं आहे। आपण लहानपणी एक ती कविता ऐकलेली, चला मामाच्या गावाला जाऊया। का जायचं आहे मामाच्या गावी? कारण मामाच्या गावी त्या सर्व गोष्टी आहेत ज्या शहरात मिळत नाही आहेत। शहरात मोठे मोठे मॉल्स आहेत, मोठे मोठे फॅक्टरीज आहेत, कंपनीज आहेत, पण हेही तितकंच खरं आहे की या सर्व गोष्टी गावात अजूनही झालेल्या नाही आहेत। आपण भारत हा एक तराजू पकडू आणि या तराजूच्या दोन पारड्या आहेत, शहर आणि एक गाव। शहराचं पारडं नेहमीच फार जड राहिलं आहे, याचं कारण माहिती आहे? याचं कारण हेच आहे की गावातल्या लोकांनी, ग्रामीण भागातल्या वस्तीतल्या लोकांनी हाच विचार केला की इथे सोयीसुविधा उपलब्ध करून घेण्यापेक्षा आणि मग त्यानंतर आपली प्रगती करवण्यापेक्षा जिथे या सोयीसुविधा उपलब्ध आहेत ना, आपण तिथेच जाऊ आणि तिथे आपला विकास करू। आणि हे गाव, गावाचा विकास अधुराच राहिला आहे आणि या शहराचं पारडं नेहमीच जड राहिलं आहे। गावात छान सागर समुद्र आहेत पण त्याचा वापर करून घेण्यासाठी कारखाने नाही आहेत। गावात छान निरभ्र आकाश आहे पण तिथे उडणारी विमानं नाही आहेत। गावात शेती आहे, उत्पन्न आहे, पण त्यासाठी मॉल्स नाही आहेत। गावात निसर्ग खूप काही शिकवून जातो पण मोठ्या मोठ्या शिक्षण संस्था नाही आहेत। आणि या मोहिमेअंतर्गत या सर्व गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं आहे। याच गोष्टींमुळे हे अभियान काढलं गेलं आहे आपण असं म्हणता येईल। लोकांना टेक्नॉलॉजीचं ज्ञान दिलं जात आहे, प्रतिनिधींनी प्रत्यक्षरित्या गावात येऊन त्यांच्या समस्यांना जात आहे, समस्याचा तोडगा काढला जातो आहे। एक नागरिक, एक तरुण पिढी म्हणून माझं खरंच असं हे मत आहे की का प्रत्येक वेळा, मान्य आहे सरकार फार छान काम करतं आहे, त्यांनी छान मोहिमा दिल्या आहेत, त्यांनी छान सोयीसुविधा दिल्या आहेत, पण हे नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे की आपण त्या कोणत्या रीतीने घेतो आहे। आपल्याला सोयीसुविधा माहिती आहेत, आपल्याला टेक्नॉलॉजीज माहिती आहेत, आपल्याला शिक्षण संस्था माहिती आहेत, पण त्याचा वापर आपण किती करून घेतो आहे हे आपल्यावर आहे। कारण मी एक केस स्टडीत वाचलेलं की एका गावात, मराठवाडा येथील गावात, तिथल्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन 10 लाख मुलांसाठी ते लॅम्प्स काढले, त्याच्यामुळे आज तिथली मुलं शिकत आहेत। या अभियानाचा मुख्य हेतू हाच आहे की आपण स्वतः एक नागरिक म्हणून याची जबाबदारी घेऊन स्वतःची प्रगती करून आजूबाजूच्या लोकांची प्रगती करायची आहे। कोणी एक व्यक्ती हे करू नाही शकत हो, प्रत्येकाने असं ठरवलं आणि प्रत्येकाने एकत्र येऊन हे केलं ना, तरच आणि तरच आपला भारत हा विकसित देश म्हणून नावाजला जाणार आहे। आणि मला याची खात्री आहे की आताची ही तरुण पिढी ही सक्षम आहे, ही सुजाण आहे आणि सुसंस्कृत आहे। आपला भारत हा विकसित होणार आहे आणि त्यासाठी त्यांनी ही पावलं उचललीच आहे आणि या पावलांसोबत आपला हातभारही दिला आहे। आणि हे म्हणून मी माझं भाषण पूर्ण करते। जय हिंद।